सबस्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे खेड तालुक्यातील एका संशयित रुग्णावरती उपचार सुरू असून त्याचे स्वॅब लॅबमध्ये पाठवण्यात आलेत अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस पी गरुड यांनी आपल्या कोकणशी बोलताना दिले. खेड तालुक्यातला एक पेशंट दुबईवरनं 17 मार्चला भारतात आलेला आहे आणि तो नंतर मग तो प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट महाडिक जावेद महाडिक यांच्याकडे उपचार केले. त्यानंतर मुला डॉक्टरांच्याकडे उपचार केले आणि नंतर मग काल संध्याकाळी आपल्याकडं कळमणी रुग्णालयात आलेला आहे. त्याला आपण ॲडमिट करून घेतलेलं आहे आणि त्याची तपासणी करून उपचार चालू आहे आणि त्याचा थ्रोट स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवलेला आहे. त्याचा रिपोर्ट येईपर्यंत आपण त्याला संशयित म्हणूनच धरत आहेत. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.